सर आज मी तुमचं एक वेगळंच रूप पाहिलं. म्हणजे तुम्ही इतके हळवे व्हाल असं तुमच्याकडे बघून कधीच वाटलं नव्हतं सर. नशीब जेव्हा आपली साथ सोडतं ना नमिता, तेव्हा तुम्ही कसंही असाल, कोणी असाल, तरी तुम्ही हतवल होऊन जाता. याआधी माझी अशी अवस्था कधीच झाली नव्हती. सर खरं तर तुम्हाला खूप टेन्शन आलं होतं. म्हणजे बघा ना, आपण इतक्या वेळा मॉर्च्युरीत गेलो, खूप डेड बॉडीज पाहिल्या, म्हणजे या सगळ्याची आपल्याला खूप सवय झाली आता. पण जाताना मी तुम्हाला पाहिलं, तुम्ही खूप नर्वस झाला होता. त्या मुलीला बघितल्यावर तुम्हाला चक्क घाम फुटला होता सर. का भीती? मनातली भीती वास्तव म्हणून समोर येईल की काय असं वाटलं. त्या मुलीच्या जागी जर म्हणू असते तर एकीकडे ही भीती आणि दुसरीकडे मीच म्हणू बद्दल असा विचार करतोय त्याचा गिल्ट. त्याचं काय ना सर, तुम्ही सतत मनस्विनी मॅडम बद्दल विचार करत असता म्हणून तुम्हाला तसं वाटलं. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो ना, तेव्हा आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत नेहमीच अति हळवे असतो सर. खरंय, आणि म्हणूनच मला वाटतंय की मी मनूच्या बाबतीत चुकलो. खूप वाईट वागलो मी तिच्याशी. माझ्यामुळेच ती घर सोडून निघून गेली. पण तिने माझं ऐकलं नाही म्हणून मला तिचा राग आला. असं विचित्र असतं ना नमिता, आपल्याला जी व्यक्ती मनापासून आवडते तिला दुसऱ्या कुणाकडून त्रास व्हायला लागला की आपल्याला त्या माणसाचा संताप येतो, राग येतो. आणि तीच आपली व्यक्ती जेव्हा आपलं ऐकत नाही, आपल्यालाच समजून घेत नाही, तेव्हा तिचाही राग येतो. कारण आपण त्या व्यक्तीच्या बाबतीत एक्स्ट्रा पजेसिव्ह असतो. म्हणजे तिने आपलंच ऐकावं, आपल्यासोबत राहावं असंच वाटत असतं आपल्याला. आणि जेव्हा ती व्यक्ती आपलं ऐकत नाही, आपल्याला समजून घेत नाही, तेव्हा आपल्याला तिचा राग येतो. त्यालाच प्रेम म्हणतात. प्रेमात माणूस आंधळा होतो असं ऐकलं होतं. कदाचित माझंही तसं झालंय. खरंच नमित आहे, हे सगळं काय चाललंय ना, खरंच मला काही कळत नाही. सर आता सगळं काही नीट होईल. तुम्ही फक्त एक करा, म्हणजे माझं सांगणं जर तुम्हाला पटणार असेल तर मी तुम्हाला सांगते. बोल. सर तुम्ही मनस्विनी मॅडमना भेटा, त्यांचं नीट सगळं सविस्तर ऐकून घ्या. मुख्य म्हणजे त्यांना काय म्हणायचंय ना ते समजून घ्या सर. मी पण एक स्त्री आहे सर, मला कळतंय मनस्विनी मॅडमचं काय झालं असेल. खूप एकट्या पडल्या असतील त्या, तुमची वाट पाहत असतील. कारण या क्षणी आहे ना त्यांना तुमची जास्त गरज आहे, फक्त तुमची.